बऱ्याच जणांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या सोसायटीमध्ये पण जाऊन सांगा 370 चा मुद्दा आता नाहीये. मुद्दा हे सगळे मुद्दे काही काही ठिकाणी, उदाहरणार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघात तिथं भाजपच्या उमेदवारांचा भ्रष्टाचार हा मुद्दा तिथं महत्वाचा आहे. तुम्ही सगळ्यांनी ते मुद्दे काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याची उदाहरण आहे, त्याच्या अनेक प्रकारच्या क्लिप आहेत. हे सगळे मुद्दे, कारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मी जसं आता प्रेसला बोलत असताना सांगितलं, मी जनरल मुद्दे मगाशी सांगितले, परंतु त्या त्या विधानसभा मतदारसंघातले आणखी वेगवेगळे मुद्दे आहेत, ते देखील आपण तिथं स्पष्टपणे मांडण्याचं काम आणि त्याच्यातनं मतपरिवर्तन करण्याचं काम, त्याच्यातनं आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं काम आणि ते मत आघाडीच्या उमेदवाराला मिळेल याबद्दलचं काम देखील त्या बाबतीमध्ये करावं लागणार आहे. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना अतिशय नम्रतेने सांगायची की कृपा करून 21 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 पेटी सील होईपर्यंत, मला माहिती आहे आम्ही पण आमदार म्हणून काम करताना आमच्या पण विरोधी पक्षाच्या म्हणजे आताच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे संबंध असतात, आम्ही कधी बसतो बोलतो, पण आता फार प्रेम होतो जाऊन देऊ नका. आता जरी तुमचे कुणाचे राजेंद्र ओळख असली तरी 21 तारखेपर्यंत टाळा ना, फोटो बिटो नका नाही येऊन देऊ. लगेच फोटो व्हायरल केले जातात म्हणजे दिवसभर त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करायचा आणि संध्याकाळी मांडीला मांडी लावून घे टाळी करायचं, त्याच्यातनं कार्यकर्त्यांच्या मध्ये गैरसमज पसरवला जातो. कधी गैरसमज पसरतो, कधी कधी पूर्वीची पण एखादी काही पोस्ट असेल तर ती पण आता लावली जाते, त्याच्यातनं पण गैरसमज पसरवला जातो. आणि मग असं आपल्याकडनं कुणाकडनं घडलं तर मग काँग्रेसवाले पण आम्हाला म्हणतात की काय चाललंय बाबा, आपली आघाडी आहे ना, आघाडी बिघाडी होऊन देऊ नका. नाही 2-4 मत मिळवता आली तरी चालतील, पण हाय ती मताची वजाबाती तरी होऊन देऊ नका. तेवढं केलं तरी पवार साहेब तुम्हाला अतिशय मनापासून धन्यवाद देते. पवार साहेब जे जीवाचं राम करायचं या वयात ते करतायतच, की तुमच्या वॉर्डामध्ये मतदान कसं झालेलं आहे हे आम्ही पाहणार आहोत. कृपा बरोबर आहे, तेच मी सांगतो, हे मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचं काम करतात. आपण तर घरातली माणसं आहोत, तुम्ही विश्वास त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, तुम्ही ठेवा, पण मतदारांना पण समजवून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आज त्यांच्याकडे केंद्रातली राज्याची सत्ता असल्यामुळे त्या सत्तेचा वापर अशा काही पद्धतीनं चाललेला आहे की कधीच अनेक राज्य कारभार आपण अनेक पक्षांचे राज्य कारभार आपण बघितले, पण एवढ्या वेगळ्या पद्धतीनं असणाऱ्या पदाचा उपयोग हा आपल्या स्वतःच्या स्वार्थाकरता केलेला मी तरी त्या ठिकाणी कधी पाहिलेलं नव्हतं, ते आज पाहायला मिळतंय. काही काही जण म्हणतात दादा आम्हाला काम करायचंय, पण आम्ही काम करतोय हे आमच्याला आवडत नाही म्हणून आम्ही पुढे येत नाही. अरे काय कोणाच्या घरचं लग्न आहे का? हा तर असं करा, जर अजित पवारला राजेंद्र खानवे काम करत असताना आवडत नसेल तर राजेंद्र एक बघावं, अजित पवार आज कुठे आहे? वरच्या भागात आहे, त्याला खालच्या भागात असं जरा केलं पाहिजे, त्याच्यामुळे सगळं सोयीस होईल, बरोबर ना? मग तर काय अडचणीचं कारण नाही.